लॉकडाऊन मध्ये केक खाण्याची इच्छा झाली, काळजी कशाला करतात? घरात उपलब्ध असलेल्या फक्त 3 साहित्यांमध्येच झटपट व जाळीदार असा चॉकलेट केक कसा बनवायचा आज आपण हे पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूयात आपल्याच्या रेसिपीला। चॅनलला सबस्क्राइब करायचे व बेल आयकॉन देखील क्लिक करा, अगदी निशुल्क आहे। सर्वात आधी आपण ज्या भांड्यात केक करणार आहे त्याला व्यवस्थित ग्रीस करून घेऊया तेलाने। मी इथे स्टीलचे कुकरचे जे भांडे असते त्यामध्येच करणार आहे। तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे चारही बाजूने। मी या ठिकाणी बटर पेपर घालते तळाशी। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही चारही बाजूनी मैदा डस्ट केला तरी काहीच हरकत नाही, तरी छान केक डिमोल्ड होतो। बटर पेपरच्या वरतूनसुद्धा थोडे तेल लावून घेऊया। चला तर इथे केकचे भांडे तयार आहेत। आज मी केक प्रेशर कुकरमध्येच बनवणार आहे। त्यासाठी कुकरमध्ये तळाशी मीठ टाकलेले आहे व एक स्टँड ठेवून द्यायचं आहे। झाकण लावायचं आहे। झाकण लावताना शिट्टी व आतमधली काळी रिंग असते ती काढून घ्यायची आहे। झाकण लावून कुकर 10 मिनटं प्रीहीट होण्यासाठी ठेवून देऊयात। मी आज इथे बोर्गॉन बिस्किटचा केक बनवणार आहे। त्यासाठी 25 बोर्गॉन बिस्किट घेतलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ह्या बिस्किट्समध्ये आतमध्ये क्रीमसुद्धा असते व साखरसुद्धा असते वरतून, त्यामुळे केक अजून छान होतो। इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहेत। बोर्गॉन बिस्किट आहे क्रीमसहितच, मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। झाकण लावून छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे बिस्किटांची। इथे मी बिस्किटांची छान अशी पावडर तयार करून घेतलेली आहे, तुम्ही ती बघू शकता। एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये ही पावडर ट्रान्सफर करूयात। तुम्ही ते बघू शकता छान अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। हे बघा, मस्तच तयार केलेल्या बिस्किटांच्या पावडरमध्ये 4 चमचे पिठी साखर घालते। ऑप्शनल आहे, तुम्हाला जर कमी गोड केक आवडत असेल तर पिठी साखर नाही घातली तरी काहीच हरकत नाही, कारण बिस्किटेसुद्धा आधीच बरेच गोड आहेत। मिक्स करून घेऊयात। हा केक अगदी झटपट तयार होतो व 3 साहित्यांमध्ये केक तयार होतो। लॉकडाऊनमध्ये जर तुम्हाला केक खाण्याची इच्छा झाली व घरामध्ये काही साहित्य नसेल तर तुम्ही हा केक झटपट तयार करू शकता। या ठिकाणी पिठी साखरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। थोडे थोडे दूध घालायचे आहे। दूध रूम टेम्परेचरवरती हवं। जर लॉकडाऊनमध्ये दूध नसेल तर तुम्ही अर्धे पाणी व अर्धे दूधसुद्धा घालू शकता किंवा पूर्ण पाणीसुद्धा घालू शकता, पण दूध घातल्यामुळे आणखी छान चव येते केकला। दूध थोडे थोडे घाला म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, लगेच एकत्र जास्त दूध घालू नका। मिश्रणामध्ये गाठी होणार नाही याची काळजी घ्या। असे थोडे थोडे दूध घातल्यामुळे अंदाज येतो व आपले मिश्रण एकदम परफेक्ट तयार होते। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी थोडे थोडे दूध घालून छान असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। याची थिकनेस पहा, अशी थिकनेस हवी। मिश्रणामध्ये गाठी अजिबात नाही आहे, छान असं स्मूथ मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे। या ठिकाणी आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे। इनो घालायचं आहे, रेग्युलर इनो घालायचं आहे, कोणत्याही फ्लेवरचा इनो नको। हे पूर्ण अख्खी एक सॅचेट घालणार आहे आपण। या ठिकाणी मी बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा घातलेला नाही आहे। बेकिंग पावडर व बेकिंग सोडा न घालता इनोने छान असा केक तयार होतो। थोडेसे दूध घालूया ॲक्टिव होण्यासाठी। लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। इनो घातल्यामुळे मिश्रण छान फ्लफी तयार होतं व हलकं देखील होतं। मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। इनो घातल्यावरती मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, लगेचच केक टिनमध्ये घालून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही एकदा मिश्रणाची थिकनेस पहा, अशी थिकनेस हवी। चला तर इथे केक बनविण्यासाठी लागणारे मिश्रण तयार आहे। तयार केलेले मिश्रण केकच्या भांड्यात घालून घेऊयात।
तयार केलेले मिश्रण भांड्यामध्ये घालून घेतल्यानंतर एक दोन वेळा भांडे असे टॅप करायचे आहे, म्हणजे व्यवस्थित एकसारखे पसरले जाते मिश्रण। इथे कुकरसुद्धा 10 मिनटं प्रीहीट करून घेतलेलं आहे। मिश्रणाचे भांडे कुकरमध्ये अलगद ठेवून द्या स्टँडवरती, झाकण लावायचं आहे। चला तर मीडियम मीठवरती 35 ते 40 मिनटं केक व्यवस्थित शिजवून घेऊयात। कुकरचे झाकण लावताना वरची शिट्टी वाती काळी रिंग काढून घ्या। इथे 35 ते 40 मिनटं ही झालेले आहेत। मी या ठिकाणी गॅस बंद करणार आहे। कुकर थोडा थंड झाल्यानंतर केकचे भांडे काढून घेते। इथे केकचे भांडे कुकरमधून काढून घेतलेले आहेत, थंड देखील झालेला आहे केक। टूथपिकच्या साह्याने आपण चेक करूया केक शिजला आहे की नाही। हे बघा, टूथपिक क्लीन निघते, ह्याचा अर्थ केक व्यवस्थित शिजलेला आहे। तयार केलेला केक प्लेटमध्ये काढून घेऊयात या पद्धतीने। तुम्ही ते बघू शकता किती सहज असा केक निघालेला आहे। वाव, मस्तच। बटर पेपर काढून घेऊयात। वाव, किती सुंदर असा केक तयार झालेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे। बघा, मस्तच। मी पुढची जी कृती करणार आहे ती टोटल ऑप्शनल आहे, नाही केली तरी हा केक छान लागतो। इथे मी चॉकलेट सिरप घेतलेला आहे, त्याने कोट करणार आहे वरती। या पद्धतीने, टोटल ऑप्शनल आहे ही कृती, नाही केली तरी चालेल। थोडे चमच्याने असे पसरवून घेऊया, म्हणजे छान एकसारखं पसरलं जाईल, हे छान कोट होईल एकसारखं। कडेने आपण थोडे काजू बदामचे तुकडे लावून डेकोरेट करूयात या पद्धतीने। हे पहा, मी या पद्धतीने काजू बदामचे तुकडे घालून घेतलेले आहे। थोडे चोको चिप्स आहे ते मध्ये घालून घेऊयात। तस दिसायला फार छान दिसते। कडेने थोड्या चेरीज लावून घेऊयात। मी या पद्धतीने चेरी डेकोरेट करून घेतलेलं आहे। तुम्ही ते बघू शकता किती सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे, छान फ्लफी तयार झालेला आहे। बघा, मस्तच। रंग देखील सुरेख आलेला आहे। इथे मी तुम्हाला केक कट देखील करून दाखवते। वाव, मस्तच। इथे झटपट चॉकलेट केक तयार आहे। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून बघा। आणि हो, अजून तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। त्याने काय होईल, मी जेव्हा माझ्या नवनवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाही।